अनुरंगाच्या अनुभूतीनंतर आम्हाला स्वर्गही नको मोक्षही नको, घेईन आम्ही जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा घडावया। भाविको तुम्ही इतके भाग्यवान आहात की तुम्ही वारकरी आहात। वारकरी शब्द एवढा मोठा आहे आमच्या भारत वर्षामध्ये। आमुचे वारकरी भाविक, ग्रामगीतेत महाराज लिहितात। वारकरी कोण? केवळ पंढरीला पैदल चालत येतो एवढी छोटी व्याख्या त्याची नाही। देशात अन्याय असेल, अत्याचार असेल, त्याच्यावरही तो वार करतो, त्याचं नाव वारकरी आहे। लक्षात घ्या, आपल्याला दुर्व्यसन असेल, व्यसनाने आपण बरबटलो असेल, खोटं बोलण्याची सवय आपल्याला लागली असेल, या तीर्थात आल्यावर आपल्यामध्ये असणाऱ्या दुर्गुणावर वार करा आणि खऱ्या अर्थानं वारकरी व्हा। मित्र हो, वंदनीय राष्ट्रसंतासारखा वारकरी मी तरी जीवनात पाहिला नाही। मी माझ्या डोळ्यानं बघितलेलं सांगतो। महाराजांना डॉक्टरनी कॅन्सर घोषित केला होता आणि तुकडोजी महाराज पंढरीचे वारकरी होते, त्यांना पंढरीला जायला मनाई केली। मामा त्यांच्या गाडीचे ड्रायव्हर होते, मामाला सांगितलं मामा गाडी काढू नका। तुकडोजी महाराजांना यावर्षी पंढरपूरला जाऊ द्यायचं नाहीये, त्यांना भजन करायला मनाई आहे। लक्षात घ्या, ध्यान झाल्यावर त्यांनी स्वतः गाडी काढली, स्वतः स्टेअरिंगवर बसले आणि भजनवाल्याला सांगितलं बसा गडे व माग, आणि पंढरीच्या वारीला निघाले। याच मैदानात भजन झालं आणि त्या मैदानातलं भाषण आहे, त्या मैदानात ते बोलले। यानंतर या पांडुरंगाच्या दरबारात मी ही खंजरी ठेवतोय 40 वर्ष मी वाजवली। काही लोक पाहायला लागले की खंजरी संपली काय आज, एवढंच लोकांना माहित आहे की तुकडोजी महाराजांनी पंढरीच्या दरबारात खंजरी ठेवली। त्याच्या पुढचं वाक्य ते बोलले, आतापर्यंत हा तुकड्या 2 हातानं वाजवत होता, याच्यानंतर ही खंजरी 1000 हातानं वाजेल, असा त्याला चराचरातला अनुभव घ्यायचा होता। आणि आज आम्ही बघितो मित्र हो, टाळ मृदुंगाच्या नादात, भक्तीच्या या सुख सोहळ्यात 1000 किलोमीटरहून माणसं जेव्हा पैदल येतात आणि इथं जेव्हा येतात तेव्हा त्यांच्या तोंडातून एक शब्द ऐकायला भेटते, भाग गेला सिंह गेला। माझा भाग गेला, माझा सिंह गेला, त्याचंच नाव प्रार्थना आहे। प्रार्थना म्हणजे कुठली वेगळी नाही आहे। ज्ञानेश्वरीमध्ये कोवी आहे, देव कुठं आहे असं माऊलीला विचारलं। त्यांनी एकच सांगितलं, परिमी तया पाशी पांडवा, हरपला दिवसावा, जेथे माझा नाम घोष भरवा करीती भक्त। मी हरपलेलो आहे, मोठ्या मोठ्यांनाही सापडलो मी, पण श्रद्धेनी भावनेनी भक्तीनी माझं जे नामस्मरण करतात तिथं मी अखंड उभा असतो, त्याचाच आविष्कार म्हणजे सामुदायिक प्रार्थना। महाराज लिहितात, मंगल नाम तुम्हारो प्रभु, जगद्गुरु तुकोबाच्या अभंगाचं आठवण तुम्हाला येईल, सगळं मंगळ गुण निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी। विठ्ठल म्हणजे काय समजून घ्यायचं आहे आम्हाला। विठ्ठल अजब दैवत आहे, अजब दैवत आहे भाऊसाहेब। सगळ्या ज्या कथा आहे 10 अवताराच्या, दुष्टांच्या संहाराकरता भक्तांनी प्रार्थना केली म्हणून सगळे अवतार जन्माले आले। हा असाच एक अवतार आहे पांडुरंग, का जो भक्तासाठी तिष्ठीत उभा राहिला, भक्तासाठी आहे तो, भक्तासाठी आहे। मग त्याच्या दरबारात पापी हो पुण्यवान हो, एक गोष्ट सगळ्यांनी पटली तर तुमच्या मनाला समजावून घ्या, दारू पिणाऱ्या माणसांनी माझ्या याच्यात येऊ नये, व्यसनी माणसांनी इथं येऊ नये, व्यभिचारी माणसाने इथं येऊ नये, मांस खाणाऱ्याने इथं येऊ नये, असा महाराज बहादर नाही। तू दारू पिऊ नये, मी तुला सोडून दाखवतो, ही ताकद त्यांच्या संतात आहे। भाऊसाहेब वाल्याचा वाल्या कोणी करण्याची ताकद या सामुदायिक प्रार्थनेत आहे। लक्षात घ्या, दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो तेव्हा लाहो प्राणी जात। काय काय कसायला नाही माऊलीचं, अरे तू इच्छा कर, जो जे वांछिल तो ते लावो, तू इच्छा कर, मी तुझी इच्छा पुरी करेल। पण हा हा अंधश्रद्धेचा चमत्कार नाही। लक्षात घ्या, पसायदान समजून घ्या। त्याच्या पूर्वी ज्ञानोबा लिहितात, इच्छा पुरी होईल पण केव्हा, जे खडांची व्यंकटी सांडो, तुझ्यामध्ये खडपणा आहे तो गेला पाहिजे। लक्षात घ्या, तया 70 मी रती वाढो, तुला 70 कर्म करण्याची प्रवृत्ती जागली पाहिजे, नाहीतर आपल्या मनाला एक वाक्सिनन इथं येऊन मनासारखंच वागशील, काय भाग्यवान आहे हो तुम्ही। आज एकादशी आहे महाराज,
एकादशीचा अर्थ समजते का तुम्हाला? एकादश म्हणजे काय होते? आमच्या मराठी शास्त्राच्या नियमाप्रमाणे तुम्ही गाडीचं परमिशन जेव्हा घ्यायला आरटीओकडे जाता तेव्हा तो आरटीओ तुम्हाला परमिशन देते 4+1, 9+1, 6+1, याचा अर्थ काय? ना 9 सवाऱ्या 1 ड्रायव्हर, गाडीला 10 जणांची जरी जागा असते.